आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. निघाला आता खूप वेळ झालाय. नाही बाबा नाही, पुढे तुमचा सगळा भार आपल्या खांद्यावर, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही तुम. आता माझा आत्मा तृप्त झाल्यासारखं वाटतंय. समीर, तुला असाच रडताना मला बघायचा होता. आणि तुझ्या बरोबर तो थेरडा वाडकर मास्तर, ओवी आणि वृंदा त्यांना पण असंच रडताना बघायचं होतं. तुझ्या जावयामुळे माझा मुलगा माझ्यापासून लांब निघून गेला. मला माहिती नाहीये की माझ्या चितेला अग्नि द्यायला तो येईल की नाही. तुला काय वाटलं रे वाडकर मास्तर, तुझ्या चितेला अग्नि द्यायला तुझे हे दोन जावई आणि त्याच्या मुली असतील? मी ते होऊ देणार नाही. राणाला जसा वर पाठवला ना, तसाच एकेकाला वर पाठवेन. डोळ्यात अश्रू आहे माझे पण आले, पण माझ्या ना आनंदच आहे आणि तुमच्या दुःखाच. Ha 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 ha
अशोक मास्तर, जे झालं ते खूप वाईट झालं. तुमची म्हातारपणाची काठी हरवली. अहो, पण देवाच्या मर्जीपुढे कोणाचं काय चालतं मास्तर? तुम्ही सावरा स्वतःला. येतो आम्ही. धन्यवाद. म्हातारपणाची काठी माझ्या जगण्याचा आधारच गेला. माझ्या पोरीचा संसार गेला. सगळं गेलं. बाबा, तुमचं सांत्वन करायला माझ्याकडे शब्द नाहीयेत. खरंच मी तुम्हाला शब्द देतो. राणाच्या वाटणीची जबाबदारी मी उचलेन. मी खरंच राहणं नाही होऊ शकत, पण प्रयत्न नक्कीच करत राहील. आता तुमचाच आधार आहे या घराला. वाडकर मास्तर, माफ करा, पण अशा वेळी येणं योग्य नाही. पण शेवटी विश्वास घोलप उर्फ राणा यांचा खून झाला तेव्हा गुन्हेगार निष्ठून जाऊ नये म्हणून प्राथमिक चौकशी करायला आलो. म्हणजे तुमचा फार वेळ घेणार नाही. बोला, मला सांगा, तुमचा कोणावर संशय आहे का? राणाचं कोणाशी वैर वगैरे नाही? माझ्या राणाचं कोणाशी वैर नाही. असलं तर नियतीतच त्याच्याशी वैर असणार. मग हे असं सगळं घडलंय. मग काय, नियतीच्या विरोधात वॉरंट मिळणार आहे का आम्हाला? हे बघा, ज्या माणसाने राणावर गोळी झाडली आहे तो माणूस अजूनही सापडलेला नाहीये. आता तुम्ही म्हणता तसं राणाचं कोणाशी वैर नसेल, पण इतर कोणाचं वैर ज्यामुळे त्याच्यावर गोळी झाडली गेली? तुमच्या फॅमिलीला या आधी कोणी काही त्रास किंवा धमकी दिलेली? एक माणूस आहे ज्याच्यापासून आम्हाला सगळ्यांना धोका आहे. माणूस? कोण माणूस? सत्यशील अमृतकर.
सत्यशील ते तर बेपत्ता आहेत. कितीतरी दिवस झाले त्यांना शोधतायत सगळीकडे. त्यांचा नोकर मिसिंग कंप्लेंट पण देऊन गेलाय. ते आम्हाला काही माहित नाही साहेब, पण मला त्याच माणसावर संशय. बर, ही माहिती आम्ही प्राथमिक चौकशी म्हणून नोंदवून घेऊच. पुन्हा काही गरज लागली तर येतो. यांनी बरं व्हावं म्हणून काय काय नाही केलं मी. एवढा जीवाचा आटापिटा केला आणि हे सोडून गेले. मनात आशा जागवून असं मध्येच हात सोडून जाणं कसं जमलं असेल त्यांना. काहीही घरात होते तोपर्यंत सुखरूप होते, बाहेर पडले आणि हे बरे झाले नसते ना तर ही वेळ आली नसती. किमान माझ्या डोळ्याच्या समोर तरी असते ग, पण माझ्या डोळ्याच्या समोर हे असे बेड वर पडून असते तर मी रुसून बसले असते त्यांच्यावर. मी तुम्हा सगळ्यांवर चिडचिड केली म्हणून हे असे घाईघाईने स्वतःच्या पायावर उभे राहिले असतील का ग, म्हणून घडलं असेल हे सगळं. त्यावेळी मी तुमच्यावर चिडचिड केली नसती तर किंवा चार मायेचे शब्द तरी बोलले असते का माझ्याशी. कस माफ कर मी ताई. अगं तावर स्वतःला कस जाऊ, कस जाऊ माझ्या बर्फीच कस होणार. तुला आठवत हे बाबांना म्हणाले होते, काका मी सगळ्यांचा बाबा होणार आहे. आणि आता माझ्या बर्फीचाच भाव गेला का, मोरकी झाली माझी बर्फी. ताई शांत हो, शांत हो, शांत. नाही शांत होणार मी, नाही शांत होणार. हे ज्याने कोणी केलंय ना त्याला एका आईचा शाप लागेल बघ. तू वाट होईल त्याच बर्बाद होईल, तो त्याच्या जातीच्या जाती पिढ्या मातीत जाते. शांत हो ग ताई. सगळं कोणी केलं असेल. दुसरा फोन आहे, कामचे सत्यशीलच आहे दादा. जप असला त्याचा तो मुलगा त्याला सोडून गेलाय ना, पिसाळला आहे सत्यशील. दादा वाईट असं वाटत की आपल्या या भांडणात राहणं दादाचा जीव गेला. सत्यशीलनेच केलंय सगळं दादा, त्यानेच केलंय सगळं. सत्यशील, सत्यशील कसं काय, मी तर त्याचा बंदोबस्त कधीच केला होता. असं तर नाही ना की तो तिथून सुटला असेल, सांगून बघितलं पाहिजे. आलोच पुढे चालणार बघून येतो सत्यशील कुठे. तू कशाला जातोय, मला काही होणार नाही, काळजी नको बघ.
राणा गेला अशा लसत आहे. राणा गेला ओ बाप्पा. मास्तर आवरा आवरा स्वतःला आपल्या पोरी पार खचून गेल्या. तो वृंदाचे दात पाय गळून गेलेत बाई. अशा वेळी बापाने आधार द्यायला पाहिजे का नको सांगा बर. तिला तुमच्या आधाराची गरज आहे मास्तर. तुम्ही धीराने घ्या बर, तुम्ही धीराने घ्या. आजपर्यंत सगळ्या संकटांमध्ये स्वतःला सावरत धीरानेच घेत आलोय अशा लक्षात नाही. माझी अनुपमा गेली संसार अर्ध्यावर सोडून सावरलं स्वतः. माझ्या लेकींच्या संसारात एवढी संकट आली वादळ आली घेतलं ना धीरानेच घेतलं. मी माझ्या मुक्ताच बाळ केलं तेव्हाही सावरलं ना स्वतःला. पण माझ्या राणाच हे असं अचानक निघून झालं सहन करण्याच्या पलीकडे हो अचानक जाताही मला सावरणार असा निघून गेला. कसा सावरू मी, कसा धीराने घेऊ मला सांगा. अरे किती एवढा सावता राणा. तेव्हा माझा मित्र राणाची जबाबदारी माझ्यावर सोपवून गेला. माझ्या मित्राचा अपघात झाला तेव्हा पोलिसांनी राणाला अनाथाश्रमात ठेवलं होत. मी त्याला भेटायला गेलो. सगळ्यांनी मला सांगितलं मास्तर अहो पाच पाच मुलींची जबाबदारी आहे आता तुमच्यावर, आणखीन एका मुलाची जबाबदारी नका घेऊ. पण तरी मी त्याला भेटायला गेलो. आणि निघता निघता त्याने त्याच्या इवल्याच्या बोटांनी माझा हात इतका घट्ट धरून ठेवला की माझ्या त्याने त्याचा हात सोडवला नाही. घेऊन आलो मी राणाला घरी घेऊन आलो. पण त्यानंतर मात्र त्याने माझा हात कधी सोडला नाही. इतकी वेळा ओरडलो त्याला, चिडलो त्याच्यावरती. पण कायम त्याने माझ्यावर मुलासारखी माया ठेवली. माझ्या पाच पाच पोरींची माया आणि माझ्या राणाची माया एकसारखी. एवढा जीव लावला तरी माझ्यावर एवढी माया केली. आता अचानक निघून गेला. पण तुम्हाला सांगतो आज तू निघून गेल्यानंतर मला जाणवतंय की बाप गेल्यावर पोरं जशी पोरकी होतात ना तशी मुलं गेल्यानंतर बाप सुद्धा पोरकाच होतो. आपल्या पोरांना गाडी घेऊन दिल्यानंतर ती गाडी भरताव पळवणारी पोरं व्यसनाच्या अधीन होऊन आयुष्याची माती करणारी वाटोळ करणारी सगळी पोरं याचा कधी विचारच करत नाही, लक्षातच घेत नाही की आपण आपल्या बापाच्या आधी गेल्यानंतर आपला बाप सुद्धा असाच पोरका होणार आहे. पण तुम्हाला सांगतो माझ्या राणानं मात्र अशी चूक कधीही केली नाही. असला बेजबाबदारपणा कधीही दाखवला नाही तरी, केलाच नाही तरी. का माझ्या आयुष्यात हे असलं पोरक पण काय अशा लसत आहे. पोरका झालो मी अशा लसत आहे. पोरका झालो